नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आप आपल्या घरी सुखरूप असाल. मित्रांनो, GMAW वेल्डिंग प्रोसेसमध्ये आपण बघितले एकसारख्या गतीने पुढे सरकणारा कंझ्युमेबल वायर इलेक्ट्रॉड वापरला जातो, तसेच वेल्ड करावयाच्या धातूवर वातावरणातील घटकापासून किंवा वायूपासून संरक्षण करण्यासाठी शिल्डिंग गॅस वापरला जातो. या वेल्डिंग प्रोसेसमध्ये सर्वसाधारणपणे DC पॉवर सोर्स वापरले जातात. इलेक्ट्रोड हा पॉझिटिव्ह पोलला जोडला जातो आणि जॉबला नेगेटिव्ह किंवा ऋण पोल जोडला जातो. म्हणजे या प्रोसेसमध्ये DCRP डायरेक्ट करंट रिव्हर्स पोलॅरिटी ही वापरली जाते. मित्रांनो, GMAW ही वेल्डिंग प्रोसेस प्रामुख्याने दोन पद्धतीत केली जाते, ॲटोमॅटिक तसेच सेमी ॲटोमॅटिक पद्धत. ॲटोमॅटिक वेल्डिंग पद्धतीत करंट, व्होल्टेज, वायर स्पीड, गॅस या सर्व क्रिया ॲटोमॅटिक होऊन जॉबसुद्धा पाहिजे त्या पोझिशनमध्ये वेल्ड करता येतो. यामध्ये सर्व पॅरामीटर्सची एकदाच सेटिंग करावी लागते, बाकीचे सर्व काम हे ॲटोमॅटिक होत असते. आणि दुसरी पद्धत म्हणजे सेमी ॲटोमॅटिक पद्धत. या पद्धतीमध्ये आर्थिंग व फिलर वायरपासून आर तयार करून सर्व पॅरामीटर योग्य वेळोवेळी सेटिंग करून स्वतः ऑपरेटर वेल्डिंग पूर्ण करतो. म्हणजे काही काम मशीनद्वारे तर काही काम ऑपरेटरद्वारे केले जाते. म्हणून या वेल्डिंग प्रोसेसला सेमी ॲटोमॅटिक वेल्डिंग प्रोसेस असे म्हटले जाते. मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये GMAW वेल्डिंग पद्धत आपण शिकलो. आता आपण GMAW वेल्डिंग प्रोसेसमध्ये असणारे वेगवेगळे भाग किंवा पॅरामीटर्स व त्यांचे कार्य बघणार आहोत. सर्वप्रथम GMAW वेल्डिंग प्रोसेसचे हार्ट म्हणून समजले जाणारे वायर फिटर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, समोर आकृतीमध्ये वायर फिटर कशा प्रकारचे असते हे दर्शविले आहे. या वायर फिटरवर इलेक्ट्रोड म्हणून वापरण्यात येणारे वायर स्पूल बसवलेले असते व त्यावर व्होल्टेज आणि करंट कंट्रोल युनिट बसवलेले असते. मित्रांनो, या वेल्डिंग प्रोसेसमध्ये वेल्डिंग करंटवर फिलर वायरची स्पीड व वितळलेल्या मेटलचा रेट अवलंबून असतो. या प्रोसेसमध्ये 60 एम्पियर ते 300 एम्पियर पर्यंतचा करंट सेट करता येतो. तसेच वायर स्पीड वाढवल्यास करंटमध्ये सुद्धा वाढ करावी लागते. तसेच आर्क व्होल्टेजवर मटेरियल वितळण्याचे प्रमाण ठरत असते. त्यामुळे GMAW वेल्डिंग प्रोसेसमध्ये व्होल्टेज सेट झाल्याशिवाय वेल्डिंग प्रक्रिया उत्तम प्रकारे होऊच शकत नाही. या पद्धतीत 16 वॅटपासून ते 60 वॅटपर्यंत व्होल्टेज सेट करता येते. हा व्होल्टेज जॉब थिकनेस व फिलर वायरच्या साईजवर तसेच वेल्डिंग पोझिशनवर सेट केला जातो. आता आपण बघू वायर स्पूलमध्ये असलेली
फिलर वायर कशा प्रकारे काम करते। तर मित्रांनो, या वायर फीडर मध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे रोलर बसवलेले असतात। या रोलरच्या साहाय्याने व्ही आकाराच्या स्लॉट मधून फिलर वायर ही पुढे सरकत असते। यामध्ये टेन्सनर रोलर, वायर फिट रोलर तसेच वायर लाइनर असे भाग असतात। फिलर वायर किंवा बेअर वायर इलेक्ट्रोड वायर स्पूलमधून वायर फिटरच्या साहाय्याने बाहेर येऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे लाइनरच्या माध्यमातून वेल्डिंग गनपर्यंत पोचवली जाते। वेल्डिंग गनपर्यंत आलेली फिलर वायर कॉन्टॅप्टिकच्या साहाय्याने नोझलमधून बाहेर येत असते। या कॉन्टॅक्टिपजवळ गॅस डिफ्युजर देखील बसवलेला असतो। ज्यावेळी वेल्डिंग गनवरील ट्रिगर दाबला जातो किंवा आर्क स्ट्राइक केली जाते, त्यावेळी हा गॅस डिफ्युजर त्याचे कार्य सुरू करतो। हा गॅस डिफ्युजर वापरत असलेला शिल्डिंग गॅस वेल्डचे चौफेर पसरून संरक्षण करत असतो। वापरत असलेला कॉन्टॅक्ट टिप हा कॉपरपासून बनवलेला असतो व फिलर वायरच्या साईजनुसार याची साईज देखील बदलवावी लागते। त्यानंतर कॉन्टॅक्ट टिपच्या साहाय्याने नोझलमध्ये आलेली फिलर वायर व बेस मेटल किंवा वर्कपीस यामधील अंतर म्हणजे स्टिक आउट होय। या स्टिक आउटची साईज 15 ते 20 mm इतकी असते। मित्रांनो, या वेल्डिंग प्रोसेसमध्ये वेल्डिंग टॉर्च किंवा वेल्डिंग गनपर्यंत 3 प्रकारचे कनेक्शन्स दिलेले असतात। त्यामध्ये शिल्डिंग गॅस कनेक्शन, त्यानंतर सॉलिड वायर किंवा इलेक्ट्रोड कनेक्शन, नंतर करंट कंडक्टर, अशा प्रकारे कनेक्शन केलेले असतात। आता दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शिल्डिंग म्हणून वापरण्यात येणारे गॅस सिलेंडर्स, रेग्युलेटर व त्यांची कार्यप्रणाली। मित्रांनो, शिल्डिंगसाठी वापरण्यात येणारा गॅस हा द्रवरूपी गॅस असल्याने तो गॅस आपण डायरेक्ट वेल्डिंगसाठी वापरू शकत नाही, किंवा वापरल्यास दिलेले पॅरामीटर्स उदाहरणार्थ रेग्युलेटर, होज पाईप यामध्ये तो गॅस द्रवरूपी असल्याने या साधनांमध्ये अडकून ते खराब होऊ शकतात। तसेच महत्त्वाचा भाग म्हणजे द्रवरूपी गॅस शिल्डिंगचे कार्य करू शकणार नाही, म्हणून या वेल्डिंग प्रोसेसमध्ये रेग्युलेटरवर किंवा रेग्युलेटरसोबत गॅस हीटर अटॅचमेंट दिलेली असते। आकृतीमध्ये तुम्हाला दिसतच आहे या हीटरची जोडणी कशा प्रकारे केलेली आहे। या हीटरचे कार्य सिलेंडरमध्ये असलेला द्रव्यरूपी साठ्याचे वायूमध्ये रूपांतर करणे एवढेच असते। तसेच मशीन चालू केल्यानंतर हीटरसुद्धा चालू करावे लागते। या हीटरला सिंगल फेज कनेक्शन दिलेले असते। तसेच हीटर चालू केल्यावर लगेचच वेल्डिंग करण्यास सुरुवात करू नये। तसेच या गॅस हीटरचा वापर फक्त CO2 गॅस
वापरल्यास केला जातो. इनर्ट गॅस वापरल्यास या हीटरचा वापर केला जात नाही. GMAW वेल्डिंग प्रोसेसमध्ये मिळणारा गॅस नोझलच्या साह्याने तंतोतंत पुरवठा करण्यासाठी रेग्युलेटरसोबत अजून एक पार्ट जोडलेला असतो. समोर आकृतीत दाखवलेल्या पार्टला फ्लोमीटर असे म्हणतात. GMAW वेल्डिंग प्रोसेसमध्ये मिळणारा गॅस हा नोझलच्या मार्गाने तंतोतंत पुरवठा करण्यासाठी या फ्लोमीटरचा वापर केला जातो. या फ्लोमीटरवर लिटर पर मिनिट यामध्ये स्केल दिलेली असते. प्रमाणापेक्षा जास्त गॅस वेल्डिंगसाठी वापरल्यास वेल्डिंगमध्ये डिफेक्ट येऊ शकतात. म्हणून आवश्यकतेनुसार लागणारा गॅस फ्लोमीटरमध्ये सेट करता येतो. आशा आहे नेहमीप्रमाणे आजचे लेक्चर देखील तुम्हा सर्वांना समजले असणार. लवकरच भेटू नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय.